नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा समोरली सॅटेडेमेचं निरीक्षण केलं असता आपण पाहू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबा अनुकूल अशी परिस्थिती आहे कमी दाब तयार झाला आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला मध्य प्रदेश तेलंगणा या भागामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती आहे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस या ठिकाणी होतो आहे उत्तर भारतामध्ये सुद्धा पावसाच्या अनुकूलाची परिस्थिती आहे मात्र महाराष्ट्रामध्ये केवळ नाशिक परिसर आणि पालघर परिसरामध्ये पावसाचं अनुकूलाची परिस्थिती आहे समोरील सॅटर्डे इमेजमध्ये आपण बघू शकता की सध्या भारतावर दोन कमीदाब सक्रिय आहेत एक बंगालच्या उपसागरात सध्या आकार घेतो आहे तर दुसरा सध्या राजस्थानच्या परिसरामध्ये सक्रिय आहे समोरील इमेजमध्ये आपण निरीक्षण करू शकता सध्या मोठ्या पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात नाही पण कोकण किनारपट्टी सह्याद्रीत पर्वतरांगा या ठिकाणी पावसाचे ढग आहेत विरळ स्वरूपात मात्र काही पावसाच्या सरी या भागात होऊ शकतात नाशिक पश्चिममध्ये पावसाची परिस्थिती आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसास अनुकूल अशी ढग आहेत मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सध्या होऊ शकतो सध्या विदर्भात पावसाचा जोर कमी झाला आहे इ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सुद्धा पावसास असे अनुकूल ढग आहेत परंतु हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मोठ्या पावसाची शक्यता सध्या इमेज डिमेजमध्ये दिसत नाही सध्या मुंबईसह कोकण किनारपट्टीला हलक्या पावसाळ सरी होत आहेत नाशिक पश्चिमला पावसात जोर आहे उद्या दुपारी महाराष्ट्रात पावसात जोर वाढणार असून नंदुरबार धुळे जळगाव यामध्ये साक्री धुळे मालेगाव या भागात माले जोरदार पावसाची शक्यता आहे त्याच दरम्यान उद्या अहमदनगर औरंगाबाद जालना नाशिकचा बराच भाग कल्याण डोंबिवली मुंबई रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊससुद्धा होऊ शकतो आपण या ठिकाणी बघू शकता की एक मोठं पावसाचं क्षेत्र हे किनारपट्टीच्या भागाकडे सरकत आहे आणि त्यामुळे अतिवृष्टी समान पाऊस हा किनारपट्टी भागात होईल अशी शक्यता आहे बारा तारखेला अहमदनगर कोकण किनारपट्टी सह्याद्रीच्या पर्वतरंगा नाशिक या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे बारा तारखेला रात्री देखील नाशिक पश्चिम मुंबई आणि ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यात पावसात जोर आहे कोकण किनारपट्टीला इतरत्रही मध्यम स्वरूपाच्या पावसाचे सरी होऊ शकतात आपण सात वाजताची परिस्थिती बघितली तर आपल्याला मुंबई ते पुणे या जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्ह्याच्या काही उत्तरेकडील भागात पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे अहमदनगरपर्यंत त्याचा प्रभाव असेल त्याचवेळेस नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव नाशिक या परिसरातसुद्धा तेरा तारखेला सकाळी पावसाचा जोर आहे परंतु या भागात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी आहे एक हजार दोन हेक्टर पाचका हवेचा दाब या भागात आहे जोरदार पावसाचा प्रभाव या ठिकाणी तयार होतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे या भागात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते शिवाय बरेच पाणी प्रकल्प भरले असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढल्यास परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी या भागात काळजी घेण्याची गरज आहे अहमदाबादच्या दरम्यान आणि सुरतच्या दरम्यान असलेला हा कमीदाब महाराष्ट्रावर प्रभाव टाकेल आणि महाराष्ट्रातील जवळपास आठ ते दहा जिल्ह्यांवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे तेरा तारखेला दुपारी आपल्याला महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता दिसते आहे सुरतजवळ असलेल्या कमीदाबाचा प्रभाव जवळपास आपल्याला चार ते पाच दिवस प्रभावीपणे जाणवणार आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळ्रजा